आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा महानकारी न्यूज सब्स्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल जय किसान प्राथमिक कृषीपतींची वार्षिक सभा खेळी मिळत यंदाच्या वर्षी सभासदांना सात टक्के लाभांश जाहीर चिकोडी तालुक्यातील इंगळी येथील जय किसान प्राथमिक कृषी पतीन सहकारी संघाची सोळावी वार्षिक सभा संघाचे अध्यक्ष गणपती धनवडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि राजाराम धावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली येथील विठ्ठल मंदिरात प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची पूजा करण्यात आली संघाचे कार्यदर्शी पुंडलिक धनवडे यांनी उपस्थितांचं स्वागत करून संघाच्या गतवर्षातील कार्याचा आढावा घेतला संघात चार हजार त्रेचाळीस सभासद असून शेअर सतरा लाख अठ्ठावन्न हजार तर एकूण भागभांडवल दोन कोटी सत्तेचाळीस लाख आहे नऊ लाख सतरा हजारांच्या ठेवी संग्रहित केल्या असून दोन कोटी पंधरा लाख कर्ज वितरण करण्यात आलं आहे गत आर्थिक वर्षात दोन लाख सहाशे चौऱ्याऐंशी रुपयांचा नफा झाला असून सभासदांना सात टक्के लाभांश वितरण करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली तर संघाचे संचालक विश्वनाथ हुजटे यांनी माहिती देताना सांगितलं की शासनाच्या वतीनं कर्ज सुट्टी योजना सर्व सभासदांना प्रामाणिकपणे मिळवून देण्याचा प्रयत्न केला असून पंचावन्न लाख अडतीस हजारांची सूट लाभार्थी सभासदांना मिळाली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली यावेळी संघाचे उपाध्यक्ष रमेश मुरचिट्टे संचालक विश्वनाथ हुचटे शंकर आंबी अशोक डिग्गेवाडी चंद्रकांत डोनवाडे परशुराम कोळी कुशा पांबी अनिल जाधव शिवाजी पवार आनंद भरमे भीमू संगमे भैरू जत्राटे दादा जुगळे कुमार पवार शिवाजी शिंदे आप्पासाहेब डिग्गेवाडे रावसाहेब चौगले महादेव जाधव अण्णासाहेब देसाई अशोक मगदुम आदी उपस्थित होते सभेचं सूत्रसंचालन रावसाहेब गस्ती यांनी केलं तर आभार विठ्ठल जाधव यांनी मानले महानकर न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी